आज मराठी रंगभूमी दिन, त्याच निमित्तानं रंगकर्मींसाठी नेहमीच एक जिव्हाळ्याचा विषय असलेल्या काही नाट्यगृहांचा आढावा घेऊयात. या नांदीचा गोडवा आजही रसिक मनाला ताल धरायला लावतो. द्विशतकोत्तर महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या मराठी रंगभूमीचा इतिहास प्रत्येक मराठी रसिकाला अभिमान वाटावा असाच आहे. जगभरातल्या रंगभूमीचा इतिहास पाहिला तर मराठी रंगभूमीचा इतिहास हा अभिमानास्पद आहे. मात्र हा सोनेरी इतिहास टिकवायचा असेल, नवे पुढे न्यायचा असेल, तर तितकीच दर्जेदार नाट्यगृह असणं गरजेचं आहे. मात्र नाट्यगृहांची सध्याची अवस्था पाहता चित्र काही वेगळंच असल्याचं प्रकर्षानं जाणवतंय. उदाहरणादाखल काही नाट्यगृहांचा ढांडोळा घेऊया. ठिकाण मुंबई, शिवाजी मंदिर, दादर. मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे नाट्यगृह, मात्र उंदरांचा सुळसुळाट आणि नाट्यगृहातील अपुऱ्या सोयीसुविधा यामुळे याचा फटका कधी प्रेक्षकांना तर कधी खुद्द कलाकारांनाही बसतो. ठिकाण रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी. अनेक वर्षांची परंपरा असलेलं हे नाट्यगृह, मात्र पार्किंगमधील गळके पाईप, उंदरांचा सुळसुळाट आणि कलाकारांसाठीच्या सोयीसुविधांकडे नाट्यगृह प्रशासनाचं दुर्लक्ष. तातूर मातूर दुरुस्ती करून मलमपट्टी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो, मात्र यामुळे अनेकदा कलाकारही संताप व्यक्त करतात. पावसाळ्यात इथं प्रेक्षकांचे होणारे हाल हा तर नेहमीच चर्चेचा विषय. ठिकाण दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले. दुरुस्तीनंतर अखेर पुन्हा एकदा हे नाट्यगृह प्रेक्षकांसाठी खुलं झालंय. मात्र इथे लागणारे नाटकाचे प्रयोग आणि इथले तिकिटाचे दर सर्वसामान्य प्रेक्षकांच्या खिशाला अनेकदा न परवडणारेच. ठिकाण यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा. अखिल भारतीय नाट्य परिषदेचं कार्यालय याच वास्तूमध्ये. मात्र या नाट्यगृहातील मेकअप रूम आणि तिथल्या सोयीसुविधा पाहता कलाकार अनेकदा संताप व्यक्त करतात. ठिकाण ठाणे, गडकरी रंगायतन नाट्यगृह. ठाणेकर रसिक प्रेक्षकांचं आणि नाट्यकलावंतांचं हक्काचं ठिकाण. नाटकांची इथे चढाओढ दिसते. नाट्यप्रयोग हाऊसफुलचा बोर्ड झळकवतात, मात्र कलाकारांसाठीच्या सोयीसुविधांची इथेही वनवाज. ठिकाण ठाणे, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह. खरं तर एक आलिशान भव्य दिव्य नाट्यगृह उभारण्यात आल्यानं नाट्यरसिक खुश झाले होते. मात्र छत कोसळल्याचं निमित्त झालं आणि नाट्यगृह बंद पडलं. खरं तर नाटकापेक्षा अनेकदा खाजगी कार्यक्रमांची तिथे रेलचेल, त्यामुळे नाट्य निर्मात्यांना इथं अनेकदा निराशाच पदरी पडते. एवढ्या भव्य दिव्य नाट्यगृहात नाट्य रसिकांना अनेक चांगली नाटकं पाहता येत नाहीत, हीच इथली शोकांतिका म्हणावी लागेल. ठिकाण बालगंधर्व रंगमंदिर, पुणे. नाट्यकलावंतांची पंढरी. याच भावनेनं कलाकार आणि दर्दी प्रेक्षकांचा या नाट्यगृहाशी कायम जिव्हाळा आहे. मात्र इथेही खाजगी कार्यक्रमांमुळे निर्माते केवळ शनिवार रविवार प्रयोग लावण्यापुरतेच आपला इंटरेस्ट दाखवू लागलेत. त्यामुळे नाट्यबेड्या दर्दी पुणेकर रसिकांना अनेकदा इच्छा असूनही नाटकांचा आस्वाद घेता येत नाही. पुणे असो, नाशिक असो की औरंगाबाद, राज्यभरातल्या नाट्यगृहांकडे राज्य सरकार गांभीर्यानं लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. मराठी नाटक आणि मराठी रंगभूमी हा मराठी जनांसाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या रंगभूमीसाठी साजेशी नाट्यगृह नसणं ही खरं तर शोकांतिकाच म्हणावी लागेल. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यंदा तरी याकडे गांभीर्यानं पाहतील आणि हा प्रश्न तितकाच गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास, प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई.